दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यामध्ये सुरू असलेले राजकीय युद्ध पहिल्यांदाच समोर आले. जिल्हाधिकारी कार्यालयात दोनही समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली. आमदार निलेश लंके यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता आणि खासदार सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असतानाच आमदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी भावी खासदार असा उल्लेख करत आमदार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. तर यावेळी खासदार सुजय विखे यांच्याही समर्थकांनी घोषणाबाजी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये खासदार सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आमदार निलेश लंके रिंगणामध्ये उतरणार आहेत अशा चर्चा सुरू आहेत. रोज कलेक्टर ऑफिसला कोण येऊन बसतं त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत. आम्ही कामाला महत्त्व देतो. लोकांना जे वाटेल ते पुढे समोर येईल असं आमदार निलेश लंके यांनी म्हटलंय आणि खासदार सुजय विखे यांना कान पिचक्या मारल्यात. कोण आलं काय आलं आम्ही काही लक्ष दिलं नाही. आम्हाला एवढं वेळ पण नाही लक्ष देण्याला. कोण कलेक्टर ऑफिसला रोज येऊन बसतं. आम्ही काम करणारी माणसं आहे. कामाला मदत आणि काय लोकांना जे वाटेल ते आता पूर्ण येईल नसेल. मला कुठल्याही घोषणेची माहिती नाही. कोण घोषणा देतो तो कोणाची घोषणा देतो हे मला माहीत नाही. मी त्या भानगडीत पडत नाही. आपलं सर्वसामान्य नागरिकांचं काम करत राहायचं आणि ते आपण करतोय. एखाद्याला घोषणा द्यायची असेल तर ती त्यांनी द्यावी असं खणखणीत प्रतिउत्तर खासदार सुजय विखे यांनी आमदार निलेश लंके यांना दिलं. घोषणाबाजी झाली आता दोन्ही गटाकडून विखे यांनी. मला कुठलीही घोषणेची माहिती नाही. कोण घोषणा देत होतं कोणाची घोषणा देत होतं हे मला माहिती नाही. मी त्या भांगडीत पडत नाही. आपलं काम सर्वसामान्य नागरिकांचं काम करत आहे ते आपण करत राहायचं. एखाद्याला घोषणा द्यायची असली तर आता आगामी नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत खासदार सुजय विखे यांच्या विरोधामध्ये आमदार निलेश लंके यांचं आव्हान असणार आहे असं बोललं जात आहे. त्यातच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी घोषणाबाजी झाली त्यातून नक्कीच या वातावरणामध्ये आणखी भर पडल्याचं पाहायला मिळतंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजेंद्र क्लॉथ. गेल्या 55 वर्षांची परंपरा. लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.